कोरोना ब्रेकिंग। शापूर मध्ये आज 15 व्यक्ति कोरोना बाधित तर 3 रुग्णांचा मृत्यू। शापूर तालुक्यात मागील आठवड्यापासून दिलासादायक चित्र असून हळूहळू कोरोना बाधित संख्या घटत आहे। रिकव्हरी रेटही चांगला वाढला आहे। आज बाधित रुग्णांची संख्या 15 आहे, मात्र 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता दानके यांच्या आजच्या अहवालानुसार तालुक्यातील एकूण बाधित संख्या 3184 असून आतापर्यंत 2905 लोकांनी कोरोनावर मात केली आहे। 109 रुग्ण मृत्यू पावले असून 170 रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत। तर क्वारंटाईन व होम क्वारंटाईन व्यक्तींची संख्या बाधित रुग्णांमध्ये स्वागत अपार्टमेंट दुसरा मजला रूम नंबर 202 चेरपोली शापूर बाधित रुग्णांमध्ये पांडुरंग निवास जुनी बाजार पेठ किनवली 74 वर्षीय पुरुष बी 204 धनश्री प्लाझा तावडे नगर शापूर 69 वर्षीय पुरुष या तीन लोकांचा समावेश आहे। नगर चेरपोली 34 वर्षीय स्त्री धर्मा गडगेचा रूम नंबर 5 कृष्णनगर आसनगाव 40 वर्षीय पुरुष गीता फार्म हाऊस मुक्काम पोस्ट खुडगर 54 वर्षीय पुरुष साई शारदा अपार्टमेंट शास्त्री कॉलनी मोरदेव नगर वाशिम 39 वर्षीय पुरुष वर्मा फार्म हाऊस खुडगर 66 वर्षीय पुरुष तुळजाई अपार्टमेंट ए विंग रूम नंबर 4 आसनगाव 28 वर्षीय पुरुष मुक्काम कसारा पोलीस स्टेशनजवळ वार्ड नंबर 6 29 वर्षीय स्त्री मुक्काम कसारा पोलीस स्टेशनजवळ वार्ड नंबर 7 30 वर्षीय पुरुष वाडा रोड दहागाव वाशिम 35 वर्षीय पुरुष शिव अपार्टमेंट शास्त्री कॉलनी वाशिम 45 वर्षीय पुरुष विठ्ठल अपार्टमेंट तलाठी ऑफिसजवळ कासाराळी शापूर 33 वर्षीय पुरुष संघर्ष विला कमलनगर थेरानी गार्डनजवळ चेरपोली 52 वर्षीय पुरुष मुक्काम पोस्ट लेनाड बुद्रुक विठ्ठल मंदिराजवळ 28 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे।